आज आहे 7 सप्टेंबर 2024, शनिवार आहे आज, आणि आज आहे गणेश चतुर्थी. आणि गणेश चतुर्थी निमित्त ब्लॉग बनवणार आहोत. मी भारतातील पुणे जिल्ह्यात स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल ऍड इलेक्ट्रिकिंग मिरेक केम ब्लॉगमध्ये. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते, आणि आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. नमस्कार व्हाईट फॅमिली, सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. माझ्या इथे घरात तर नाही गणपती बसत, पण इथे शेजारी आमच्या इथे गणपती बसतो. खूप सुंदर असा गणपतीची आरस केलेली आहे, गणपती बसवलेला आहे. ॲक्च्युली मला सुरुवातीपासून ब्लॉग करायचा होता, पण नाही झालं. इट्स ओके, पण कशी आरस केलेली आहे, कसा बसवलेला आहे आम्ही गणपती ते पाहूयात आपण. आम्ही म्हणजे या दीदीने, या ताईने सर्व गणपतीची आरस केलेली आहे. मायरा आहे आमची ही, हे पहा तिथे मावशी बसलेले आहेत. हॅलो गाईस, काय म्हणते? खूप सुंदर अशी आरस केलेली आहे, दाखवते मी. काय म्हणती, म्हण आता काय म्हणत होती, काय म्हणत होती, म्हण आता. तुला पण व्हिडिओ काढायचा, बस मग तिथं जा. इथे ये की अशी थोडीशी पुढे. अशा पद्धतीने सर्व गणपतीची आरस केलेली आहे, खूप सुंदर अशी आरस केलेली आहे. मन प्रसन्न करून टाकणारे आहे. आणि तसेच छोटीशी मायरा अशा पद्धतीने हा गणपती बसवलेला आहे शेजारी. मला पण एक उत्साह निर्माण झाला, नाही का, मला थोडंसं असं हे वाटत होतं, पण गौरी गणपती म्हटलं की खरंच मला पण खूप उत्साह येतो. पण माझ्या इथे घरामध्ये नाही बसत, पण इथे शेजारी आमच्या इथे बसवलेला आहे. ॲक्च्युली त्यांनी मला मुलगीच मानलेलं आहे, त्यामुळं आमचे मोठी मुलगी, मोठी मुलगी आणि छोटी दोघींनी केलं तयारी. मी नाही केली, वर कमी काही नाही केले, सर्व त्यांनी तयारी केलेली आहे. त्यांनी पण मला खूप मदत केली आहे, त्यांनी दागिने दिले, खरं एक सांगू का, खरं त्यांनी तयारी केलेली आहे सर्व. त्यांनी आरस करून बसवलेली आहे, खूप सुंदर बसवलेला आहे, खूप छानच बसवलेला आहे. आणि एक विशेष सांगू का, यूट्यूबवरती आपलं जसं दाखवलं जातं, म्हणजे कशा पद्धतीने मांडणी करतात, काय करतात, ते पाहून सर्व त्यांनी मांडलेलं आहे. पण खूपच खरंच खूपच सुंदर अशी आरस केलेली आहे. म्हणतात ना, साधं सिम्पल सिटी इज ब्युटी, त्यातले खरंच. आणि मला असं वाटतं की मनातला भाव हा महत्त्वाचा असतो, श्रद्धा ही महत्त्वाची असते. तर मी माझ्या जास्त नाही आवरलेलं, कारण साधा सिम्पल असा माझा लुक आहे, एकदम साधा सिम्पल असा लुक आहे. साडी आता बघू संध्याकाळी किंवा उद्या घालेल मी, असा साधा सिम्पल असा लुक आहे. आपली जशी वायटी फॅमिली आहे, तशीच ही पण एक माझी फॅमिलीच आहे. पहा, हो खरंच, म्हणजे असा आता आमच्या इथं गणपती बसलेला आहे. खूप छान, मन प्रसन्न वाटत आहे. आणि ही छोटी हे कशी तिकडे, छोटीशी अशी आमची मायरू आहे. तर छोटासा असा ब्लॉग केला गणपती बसल्याचा. तर आमचा हा छोटासा गणपती कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. गणपती बाप्पा श्री सिद्धी विनायकाय नमः, अष्टविनायकाय नमः, महागणपतये नमः, गणपतये नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिदेव सर्वकार्येषु सर्वदा.
कसा वाटतोय आमचा गणपती बाप्पा सांगा. मस्त मस्त गणपती नमः मांडणी केली. छान वाटतंय, खूप खूप छान वाटतंय. कसं फिलिंग येते पहिल्यांदाच गणपती बसवत आहे. प्रसन्न वाटतंय, मला वाटलंच नव्हतं असं प्रसन्न होईल, सगळं छान वाटेल, पण खरंच खूपच सुंदर झालं ते. आरास मस्त केली आहे. पहिल्यांदाच गणपती बसवत आहे ना. पहिल्यांदा खूप छान. किती दिवसाचं बसवणार आहे? 1.5 दिवसांचा करणार आहे, कारण मी ऑफिसला जाते ना, त्यामुळे मला ऑफिस मुळे वेळ नाही मिळणार, यासाठी मला 1.5 दिवसांचा करून घ्यायचं. ही मायरा गणपती बाप्पा. सर्व सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. मायराज म्हण ना सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. इथे मी राहते आणि इथे माझ्या शेजारीच राहते. दारातूनच दिसते पहा व्यवस्थित, खूप सुंदर असं दृश्य दिसतं, खूप छान वाटतं. आणि एक सांगू का, मी घराच्या बाहेर पडले ना, समोर दिसत आहे ना, तिथे पण समोर गणपती बसलेला आहे. त्यांनी पण दरवाजा ओपन केला की मला गणपतीचं दर्शन होतं. घराच्या बाहेर आले की इथे शेजारी गणपती बसले, तिथे पण गणपती बसले. सगळीकडे गणपतीचा उत्सव सुरू आहे. मी दाखवते केलं ना. सारं उरलं ना थोडं माहिती पिठावर 4-5 सात म्हणजे उरलं सारं पण आता मग घरात बाहेर विकत आणल्यापेक्षा 1-10 वगैरे करंज झाल्या 5-7 केव्हा पुरत्या. छोट्या रवीचे लाडू घालत करायचे थोडे डोळे खूप छान आले. स्टँडवर बसव का, छोटे छोटे स्टँड बघा, त्यावरचे उंच बसव बस की नाही. तर चला वाईटी फॅमिली, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा.
आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले युट्यूब चॅनल ऍट द रेट तृप्ती मिरेकुकॅम ब्लॉगिंगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. गणपती बाप्पा मोरया.